शहर में हत्याओं का सिलसिला बदस्तूर जारी है। वहीं मार्च का महीना दिन प्रतिदिन हत्याओं का महीना साबित हो रहा है। इसी बीच कोतवाली पुलिस थाना अंतर्गत एक और हत्या की वारदात सामने आई है, जहां तीन युवकों ने पुराने किसी मामूली बात के चलते एक फल विक्रेता पर वार कर उसे मौत के घाट उतार दिया। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक MM ठाकरे ने अधिक जानकारी साझा की। पुलिस सूत्रों से प्राप्त जानकारी के अनुसार मृतक मनीष सुजीत यादव और आरोपियों से पुराने किसी मामूली बात को लेकर अनबन चल रही थी। दिन प्रतिदिन उनकी रंजिशें बढ़ने से आरोपी गणेश मांगले, नीलेश भूरे और श्याम वास्तिक ने मनीष को मौत के घाट उतारने की सोची और मंगलवार की रात मौका मिलते ही आरोपियों ने गंगाबाई घाट के पास मनीष पर वार कर उसे मौत की नींद सुला दी। बता दें कि मृतक मनीष एक फल विक्रेता है और पहले भी उस पर आपराधिक मामले दर्ज है। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक MM ठाकरे ने अधिक जानकारी साझा की है। मनीष सुजीत यादव म्हणून जो मृतक आहे वो 24-25 वर्ष हा फ्रूटचा गाळा चालवतो इथं कल्याणेश्वर मंदिर जवळ। याचा तीन आरोपितांनी मर्डर केलेला आहे। मर्डर हा शुल्लक कारणावरून गंगाबाई घाट रोडवर तू मोहिमेचा वाद झाला, किरकोळ वाद, आणि त्या वादाचं पर्यवसान जे आहे त्याला एक धारदार शस्त्राने मारण्यात आलेलं आहे। तीन आरोपी आहेत गणेश पांडले, निलेश भुरे, श्याम वासनिक। तिन्ही आरोपी घटना घडल्यानंतर आम्ही ताब्यात घेतली आणि त्यांना अटक केलेला आहे। प्रायमरी तपासात कालपासून आतापर्यंतच्या याच्यात शुल्लक कारणावरून रस्त्यावरच्या वादाच्या पर्यवसानातून मर्डरची स्टोरी सध्यापर्यंत तरी आलेली आहे, परंतु CCTV फुटेज, आजूबाजूचे विचारपूस, साक्षीदार किंवा अजून काही यात वेगळा हे अँगल आहे किंवा कशा वाद कशामुळे झाला याबद्दल सखोल सध्या तपास सुरू आहे। आरोपींना आज PCR कोर्टात घेऊन जाणार आहोत, त्यानंतर उर्वरित तपासाची जसं जसं येईल तशी दिशा निश्चित ठरेल। सर, जे आरोपी आहे आणि जे मृतक आहे त्यांच्यावर आधीचे काही गुन्हे वगैरे आहेत का? नाही, या तिघांच्या आरोपीचा ज्याच्यावर तर नाही निष्पन्न झालं, पण मृतक आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहे। आणि सर, कुठल्या कारणावरून तुमच्यात वाद झाला होता असे म्हणतात की मृतकाचा बर्थडे होता आणि काही ते हे आरोपी नशा करत होते त्याच्यावर वाद झाला? नाही, सध्या अद्याप म्हणजे एक्झॅक्ट कुठे जसा साक्षीदार किंवा हे नाही, परंतु ते बसलेले होते इथपर्यंत हे आहे। फक्त वाद कशामुळे झाला हे अजून काही रिव्हील झालेलं नाही, पण तपासात आरोपी यांच्याकडून आणि इतर साक्षीदार किंवा CCTV फुटेज तपास करून मूळ कारणापर्यंत पोहोचण्याचा पुढील तपासात निश्चित प्रयत्न करतो। नाही झाला वाद त्या ब्रिजवर, म्हणजे गंगाबाई घाट जो आहे पूल तिथं, आणि घटनास्थळ अलीकडे आहे। म्हणजे हा जो मृतक आहे हा घराकडे येत होता आणि ते तिकडे राहते, म्हणजे परत येत असतानाच वाद होऊन त्यांनी त्याला मारलेलं आहे, हे तर निष्पन्न झालेलं आहे CCTV फुटेजवरून। आणि अजून कोणी साक्षीदार किंवा आहे, रात्रीची घटना आहे 11:30-11:50 दरम्यान, त्याबाबत अजून सखोल तपास सुरू आहे। पुलिस ने CCTV के आधार पर कार्यवाही करते हुए आरोपियों को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की है, लेकिन आए दिन हो रही इन हत्याओं की वारदातों से निश्चित ही पुलिस का सिरदर्द बढ़ गया है। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।